शहरास पुरवठा करण्यासाठी महापालिकेने आखलेली थेट मुकणे धरणातून पाणी उचलण्याची योजना पूर्णत्वास येत असताना काही शिवप्रेमींनी या जलशुद्धीकरण केंद्राला छत्रपतींचे नाव दिल्याने भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत लोकसभा विधानसभा निवडणुकाजवळ येत असल्यानं तशी राजकीय पक्षांच्या विकासकामे नागरिकांना दाखवण्याची घाई झाली आहे त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मुकणे धरणातून थेट पाणी आणण्याचे पाईपलाईनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे यासाठी गवळाने फाट्या नजीक जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले होते राजकीय पक्षांनी आपापल्या परीने या केंद्राला नावे देण्याबाबत प्रस्ताव देखील दिलेत पण शिवप्रेमींनी सर्वच प्रस्ताव बाजूला ठेवत या केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फलक लावल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय येत्या तीन महिन्यात प्रत्यक्ष पाणी उचलले जाईल अशी शक्यता आहे त्यासाठी विल्लोळी जकात नाका येथे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभ उभारण्यात आले आहेत या केंद्राला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी केली होती अचानक छत्रपतींच्या नावाचा फलक लागल्याने सत्ताधारी भाजप आणि इतर पक्षीय पदाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले संजय हिरे दक्ष पोलीस न्यूज नाशिक